प्रशासनाला सहकार्य करूया, कोरोनाला हरवूया, घरातच रहा, सुरक्षित रहा। सावळी विहीर गावात नगर मनमाड रोड लगत बाबाज परमिट रूम बंद होते। यात संधीचा फायदा घेऊन 14 एप्रिल रोजी परमिट रूमची पाहणी केली असता 1 लाख रुपये किमतीच्या देशी विदेशी दारूच्या बाटल्या चोरीला गेल्याची तक्रार महेंद्र गोविंदराव जोंधळे यांनी दिली होती। या गुन्ह्याची गंभीर दखल घेऊन 18 एप्रिल रोजी 6 आरोपींसह 3 दुचाकी आणि मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे। लॉकडाऊन काळात परमिट रूम, बियर बार आणि वाईन्स बंद करण्यात आले असल्याने तळीराम चांगलेच अडचणीत आले होते। त्यातच बंद असलेले परमिट रूमवर काहींची नजर गेली आणि त्यातूनच ही घटना घडली। या चोरीबाबत जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेश कुमार सिंह, अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर दीपाली काळे, उपविभागीय अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली नियोजनबद्ध पद्धतीने तपास सुरू करण्यात आला होता। याबाबत कुठल्याही परिस्थितीत गुन्हेगार पकडले गेले पाहिजे अशा सूचना देण्यात आल्या। पोलीस निरीक्षक दीपक गंदाले, सब पोलीस निरीक्षक मिथुन घुगे, प्रवीण दात्रे, वैभव रुपवते यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे महेश नारायण कापसे यास ताब्यात घेण्यात आले। चौकशीत भोलेनाथ, विजय चंद्रकोर, आशिष बबन शेलार, विशाल अशोक आगलावे राहणार सावळीवीर यांनी परमिट रूम फोडले असून मनोज विश्वनाथ वाघ, विजय भानुदास चव्हाण यांना मालाची विक्री देखील करण्यात आली असल्याचे पोलीस निरीक्षक दीपक गंधाले यांनी सांगितले। सावळीवीर हद्दीतील बाबाज परमिट रूम अँड बियर बार हा महेंद्र जोंधळे यांच्या मालकीचा होता। सदरचा बियर बार हा लॉकडाऊनच्या दरम्यान बंद असताना दिनांक 11/4 रोजी त्यांनी पाहणी केली, परंतु ते पुन्हा 14/4 परत आले। त्यावेळेस त्याचं शटर उघडून आतमध्ये प्रवेश करून आतील जो देशी विदेशी दारूचा मुद्देमाल हा एकूण 1,07,000 रुपयाचा चोरीला गेलेला होता। त्याबाबतीत त्या ठिकाणी कोणतीही CCTV नव्हते किंवा कोणताही प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नसतानाही माननीय श्री सोमनाथ वाघचौरे साहेब यांच्या सूचनाप्रमाणे PSI रुपवते आणि API गुगे यांच्या टीमने त्या ठिकाणीच जे सावळीवीर गाव आहे त्या गावातील एकूण 6 जणांना, त्यामध्ये महेश कापसे, भोलेनाथ, विजय चंदरकर, आशिष शेलार, विशाल आगलावे असे 4 जणांना ताब्यात घेतलं। त्यांनी त्या मुद्देमालाची जी विल्हेवाट लावली ते मनोज वाघ, विजय चव्हाण यांच्या माध्यमातून तो मुद्देमाल म्हणजे जी दारू आहे ती लोकांना विक्री केली। तर या दोघांनाही आणि अगोदरचे जे 4 आरोपी यांनासुद्धा अटक केलेली आहे। हा जो मुद्देमाल चोरताना, दारू चोरताना ज्या वाहनांचा उपयोग केला त्या मोटरसायकलही जप्त करण्यात आलेल्या आहेत। त्याचा अधिक तपास या आरोपींना ज्यावेळेस मान्य कोर्टामध्ये हजर केलं त्याची 3 दिवस पोलीस कस्टडी मिळालेली आहे आणि यामध्ये आणखीन कोणी दारू खरेदी केली किंवा कोणाच्या माध्यमातून विक्री केली याबाबतही अधिक तपास करून त्यामध्ये त्यांना आपण पुढील कारवाई करणार आहोत। तर आरोपींनी सावळी विहीरसह लगतच्या काही गावातील प्रतिष्ठित लोकांना देखील दारू विक्री केल्याचे खात्रीलायकरित्या समजते। 3 दुचाकी आणि 10,000ची दारू जप्त करण्यात आली असून 6 आरोपींना राहता न्यायालयात हजर केले असता 21 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। प्रतिनिधी संदीप दवंगे, News Today 24, शिर्डी। राज्यातल्या आणि देशातल्या ताज्या घडामोडींसाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि बघत रहा ताज्या घडामोडी।